असताना कटकट जो तो येतो मला उपदेश देत राहतो. सुरेखा संध्याकाळी तयार रा, आपल्याला बाहेर जायचंय. पूजा, मला तुला विचारायचंय. रोहित बद्दल तुझं काय म्हणणं आहे? याच्या दुसऱ्या लग्नाच्या गोष्टी करताय? फार झालं, परत परत तीच गोष्ट. सुरेखा जर सापडली तर मी काय तिला लपून ठेवणार नाही. माझी बायको आहे, मला कळतं तेवढं. अहो, ऐकलत का? म्हणजे मी इन्स्पेक्टर साहेब, इतके दिवस झाले पण माझ्या मुलीचा तपास लागत नाहीये. मामा, आमचे प्रयत्न चालू आहेत. मिस्टर रोहित परांजपे, तुम्हाला आमच्या बरोबर पोलीस स्टेशनला यावं लागेल. बहिणींच्या प्रकृतीमध्ये पूर्वीपेक्षा चांगली सुधारणा आहे. अँड क्रेडिट गोज टू यू पूजा. तुम्ही जेवलात? जेवतो नंतर. माणसाने जेवणावर राग काढू नये. इतके पैसे कुठून आले? हे बघ, माझ्या कामात जास्त नाक खुपसू नकोस. बायको आहे मी तुमची, तुम्ही काय करता मला कळलंच पाहिजे. व्यायामशाळा पण बंद, मग इतके पैसे कुठून आले? सुरेखा, तुम्ही हरलात तर जेवून जायचं. आणि जर तुम्ही हरलात तर तुम्ही पार्टी द्यायची. शराब है शबाब का पता नहीं, चहला दारू प्याला मचच नहीं. कुठाय रे ती? आ घेऊनी चैन माझे, मला केले बेभान, मला केले बेभान. पाहिले दुनियेचे असे चेहरे तमाम. माझं जीवनच तुझ्या हातात आहे. एनीवेज, या तुम्ही. पूजा, तुझ्या येण्यानं घराला घरपण मिळाले. मला तुझी फार गरज आहे. तू माझ्याशी लग्न करशील? अरुण सरपोतदारला ओळखता का तुम्ही? किती खराब आहे. रोहित, माझ्या रोहितला सद्बुद्धी दे, त्याच्या संसारात सुख समाधान आणि शांतता नांदू दे. माझ्या घरावर तुझी कृपादृष्टी असू दे देवा. सुरेखा खोलीत नाही आहे. अरे असेल इथेच कुठेतरी. चंदू, बाहेर बघ जा. अगं, सगळीकडे पाहिलं, कुठे दिसत नाहीये.